मराठवाडा आणि प्लॅटफॉर्म फॉर सोशल जस्टिस यांच्या वतीने आज विश्व शांतता परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस सर आपल्यामध्ये आलेले आहेत. हे या परिषदेचे उद्घाटक आहेत. त्यानिमित्तानं पत्रकार बंधूंशी थोडासा संवाद त्यांना साधायचा होता, म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती केली की आपण व्यवसायिक ऑफिसरांशी आपण संवाद साधूया. मी सर्वात आधी तुमच्या सर्वांची माफी मागतो की आयत्या वेळी मी सर्वांना फोन केला, सर्वांना बोलून घेतलं. आपण आता संवाद साधूया प्राचार्य श्रीपाल सर. हे संमेलन समजा नाही झालं तर वाद महाराष्ट्रातले संपणार आहेत असं मला वाटतं. वादविवाद करणं हे माणसाचं आणि महाराष्ट्राचं खास वैशिष्ट्य आहे. फक्त वितंडवाद होऊ नयेत, सुसंवाद घडावेत एवढीच अपेक्षा त्या संदर्भातली आहे. साहित्य संमेलनाच्या संदर्भात होणारे वाद हे काही प्रमाणामध्ये निश्चितच वितंडवादामध्ये ओढणारे आहेत आणि त्यातून जर काही चांगलं निष्पन्न होत असेल तर त्या वादाचं स्वागत करणाऱ्यापैकी मी आहे. तात्विक वाद व्हावेत, वैचारिक वाद व्हावेत, पण वादापूर्वी संवाद व्हावा आणि संवादानंतर वाद आणि वादानंतर पुन्हा संवाद असा तो क्रम असला तर ते संस्कृतीच्या विकासाला असा वाद संवाद उपयुक्त ठरत असतो. केवळ वाद हे समाजाचं आरोग्याचं लक्षण नाही. संवाद आणि वाद या दोन सूत्रावर भर देऊन जर चर्चा झाल्या, कार्यक्रम झाले, वादविवाद झाले तर निश्चितपणे ते संस्कृतीच्या प्रगतीला विकासाला हे उपकारक ठरत असतात. वादामध्ये फक्त संघर्षच होतो आणि संघर्षापूर्वीची संवादाची जी आवश्यकता आहे ती जवळपास लुप्त झाली आहे, तिचं महत्त्व कमी झालेलं आहे. आणि म्हणून संघर्ष करण्यापूर्वी संवाद करावा आणि संवादाशिवाय संघर्ष करू नये अशी माझ्यासारख्याची भूमिका आहे. विरोधकांनी ही भूमिका मांडली देशात इथला शैली येते तिथे आपण सहमत आहोत. बिलकुल सहमत आहे. कसं सहमत काय म्हणजे विश्लेषण काय? भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आल्यापासून या देशातील अल्पसंख्या असणारी कोटी कोटी जनता ही असंतुष्ट आहे, ती भयभीत अशा प्रकारच्या वातावरणात जगते आहे. त्यांना नेतृत्व लोकशाहीनं निवडून आलेल्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास बसू शकत नाही. सरकारची पावलं ही पूर्णत धार्मिक संदर्भात ध्रुवीकरण करण्याची आहेत. अल्पसंख्याकांना एकटं पाडून, त्यांना खिंडीमध्ये पकडून, कोंडीमध्ये पकडून आपली बहुसंख्याकांची सत्ता ही प्रस्थापित करून त्यातून बहुसंख्याकांचा हिंदू धर्माचा देश आणि हिंदू धर्माची घटना हा त्यांचा जो जाहीर झालेला किंवा छुपा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर हे सरकार काम करत आहे. आणि त्याचीच प्रचिती अनेक कायद्यातून, अनेक त्यांच्या हालचालीतून, त्यांच्या समर्थकांच्या द्वारा पण आपल्याला दिसते आणि भारतीय लोकशाहीला मारक आहे. त्या पार्श्वभूमीवर जी विश्वशांतता परिषद होते, विश्वशांती परिषद ही केवळ मोदी सरकारला डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली परिषद आहे असं मला वाटत नाही. विश्वातले ताणतणाव प्रचंड वाढलेले आहेत. इराण आणि अमेरिकेचा संघर्ष टोकाला पोचलेला आहे. महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या प्रस्थापित शक्तीला आव्हान देण्याचं काम इराण करत आहे. अमेरिका पण आपली महासत्ता सिद्ध करण्याच्या, प्रस्थापित करण्याच्या ध्यासामध्ये न्याय अन्यायाचा विवेक बाजूला ठेवून इराणच्या संदर्भात आक्रमक भूमिका अमेरिकेने घेतलेली आहे. या सगळ्याच राष्ट्रांकडे अणुस्फोट करणारी अण्वस्त्र आहेत, अणुबॉम्ब आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिका, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि जपान, इस्रायल आणि पॅलेस्टिनी, चीन आणि पाकिस्तानची मैत्री आणि भारताचं असणारं त्यांचं पीडितात शत्रुत्व, अशा वेगवेगळ्या देशांच्या संघर्षामध्ये जगाचा नकाशा
हा हादरतो आहे आणि जगातली मानवता ही कळत न कळत भयाच्या समुद्रगंडाने पछाडलेली आहे। माणसाचे मूळ प्रश्न भाकरीचे आहेत, जगण्याचे आहेत, रोजगाराचे आहेत, मानवी हक्काचे आहेत, मानवी संरक्षणाचे आणि मानवी विकासाचे आहेत। माणसातलं जनावर संपवणं हे हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें और हाँ, दूसरों को भी शेयर करें।